दिया चुकी जालिम बोलता है सॉरी तू लाना ही दे रहा है चांस पुना रुसायला जोरा से अपन रहू अन इसका छे दुनिया फेरू फिर ताना दुनिया ला प्लीज ओरी सुपर हिट करू चल जाऊ ए चल जाऊ दयाड संघ आपल्या क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचे दयाड संघ सुनील वाडकर यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा सुनील वाडकर दयाड संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आकोशी संघाचे फलंदाज आपण मैदानामध्ये पाठवायचे पंच सामना लवकर चालू करा आकोशी संघाचा 12वा खेळाडू दयाड संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय तो राहुल संघाचा पहिला वैयक्तिक पहिला स्ट्राईकला खेळतोय तो संकेत नॉन स्ट्राईकला येतो विशाल राहुलचा पहिला चेंडू मारा करेल तो संकेत निर्धाव स्वरूपाचा चेंडू उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो राहुल त्याच संघाकडून राहुल याचा पुढचा चेंडू मारा करेल तो संकेत राहुलचा दुसरा चेंडू आणि उत्कृष्ट असा पटकवलेला चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा पाच रन आहे राहुल याला बॅन करण्यात आलंय थ्रो गोलंदाजी मध्ये त्याच्या जागेवर संदीप गोलंदाजी करण्यासाठी आलाय तो पंच आताच्या धावा किती पाच पंच सामना चालू करायचा आहे प्रिया टेसेल सॉरी संदीप याचा पहिला चेंडू असा थोडस गचाळ क्षेत्ररक्षण चैतन याच्या कडून धाव संकेत भर धाव संख्या झाली ती सहा बिनबाद सहा संदीप याला मारा करेल तो विशाल पाहूया विशाल आपल्या संघासाठी किती धावांनी खातं खोलतोय ते
संदीप याचा पुढचा चेंडू, मारा करेल तो विशाल आणि उत्कृष्ट असा लेफ्ट साईडला पटकवलेला चेंडू. आताच्या धावा किती आहेत? सहा. षटकार उत्कृष्ट असा षटकार टोकलाय तो विशाल याने. सहा धावांनी आपलं खातं खोललंय. धाव संख्येने भर झाली ती सहानी. धाव संख्या झाली ती अकरा. संदीप याचा पुढचा चेंडू, सॉरी बारा. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण चैतन्य यांच्याकडून. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती तेरा. दहाट संघाकडून गोलंदाजी करतोय तो संदीप. संदीप याचा पुढचा चेंडू, मारा करेल तो संकेत. उत्कृष्ट असा चेंडू. अवंतर धावेत भर. संदीप याचा पुढचा चेंडू, मारा करेल तो संकेत. आणि उत्कृष्ट असा लेग साईडला पटकवलेला चेंडू. पाहूया किती धाव भेटतात. एक धाव पूर्ण, दुसरे धावचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण आणि षटक समाप्तीचा इशारा. आकोशी संघाची धावसंख्या झाली ती सोळा. दहाट संघाकडून दुसरा षटक घेऊन येतोय तो चैतन. वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं. चैतनला मारा करेल तो विशाल. आकोशी संघाचा अष्टपैलू खेळाडू विशाल. पाहूया विशाल आपल्या संघासाठी किती धावांचा डोंगर असतोय. चैतन्याचा पहिला चेंडू. उत्कृष्ट असा अवंतर संकेत भर. धाव संख्या झाली ती सतरा. चैतन्याचा पुढचा चेंडू, मारा करेल तो विशाल. पाहूया विशाल आपल्या संघासाठी किती फटकेबाजी करतोय तो. आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण दहाट संघाकडून. एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल ते आकोशी संघाला. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती अठरा. बिनबाद अठरा. चैतन्याचा पुढचा चेंडू. पाहूया आपल्या संघासाठी किती उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय चैतन. आणि उत्कृष्ट हवेत मारलेला चेंडू. पाहूया जेल होतोय की नाही. आणि हा जेल सुटलाय. थोडस कचा क्षेत्ररक्षण राहुल यांच्याकडून. दहाट संघाला थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये कचा क्षेत्ररक्षण. बिनबाद वीस. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना. धावसंख्या झाली ती वीस.
चैतन्याचा पुढचा चेंडू मारा करेल तो संकेत आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू उत्कृष्टाची गोलंदाजी करतोय तो चैतन सुरेख गोलंदाजी चैतन यांच्याकडून चैतन्याचा पुढचा चेंडू मारा करेल तो संकेत पाहूया संकेत आपल्या संघासाठी किती फलंदाजी करतोय तो आणि उत्कृष्ट असा बॉल आणि बाईच्या स्वरूपात एक धाव धाव संकेत भर धाव संख्या झाली ती 21 संदीप धनवडे यांच्याकडून थोडंसं गचा क्षेत्ररक्षण होत आहे चैतन्याचा पुढचा चेंडू शेवटचा चेंडू चैतन यांच्याकडून मारा करेल तो संकेत आणि उत्कृष्ट असा हवेत पटकवलेला चेंडू पाहूया याच्यावरती झेल होतोय की नाही ना हा झेलबाद उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली ती चेतन यांच्याकडून सुरेख गोलंदाजी केली चेतन संकेतची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो राहुल जे पश्चिम भागामध्ये नावाजलेले राहुल बनगे संकेत याची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत पावे आपल्या बॅटीतून तो किती फल एक आणि संघाचं तिसरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो शंकर आणि संकेतची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो विशाल पश्चिम भागामध्ये एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू विशाल सॉरी राहुल पाहूया राहुल आपल्या बॅटीमधून किती फटकेबाजी करतो षटकार चौकारांची शंकर याचा पहिला चेंडू टाकण्यात येतोय तो आणि ऑफसाईडला पटकवलेला चेंडू पाहूया आणि हा पहिल्या चेंडू मध्ये पहिला षटकार ठोकलाय राहुल याने पंकज वाडकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे राहुल बंगे यांनी हॅट्रिक षटकार घेतला तर आदित्य चोरगे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे शंकर याचा पुढचा चेंडू पाहूया राहुल आपल्या संघासाठी किती षटकार चौकारांची अपेक्षा आहे आणि उत्कृष्ट असा कार्पेट शॉट त्याच्यावरती त्याला एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 28 एक बाद 28 शंकर याचा पुढचा चेंडू मारा करेल तो विशाल पाहूया विशाल आपल्या संघासाठी किती षटकार चौकारांची अपेक्षा आहे आपल्या संघाला 8 धावीवरती खेळतोय तो विशाल त्याच्याकडून अपेक्षा आपल्या संघाला षटकार चौकारांची आणि लेग साईडला पटकवलेला चेंडू पाहूया किती धाव मिळतात त्याच्यावरती आणि एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल ते आकोशी संघाला धावसंख्येत भर धावसंख्या झाली ते 29 राहुल यांच्याकडून आपल्या संघाला षटकार चौकारांची अपेक्षा आहे पाहूया त्यांच्या बॅटीमधून आपल्याला कितपत षटकार आणि चौकार यांची अपेक्षा आहे शंकर याचा पुढचा चेंडू मारा करेल तो राहुल उत्कृष्टाचा बॉल सुरेख बॉल राहुलला काय बॉल समजलेला नाही धावसंख्या स्थिर धावसंख्या 29
तिसरा षटक असताना धाव संख्या झाली होती 29 शंकराचा पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट असा सेट पटकवलेला चेंडू पाहूया आणि हा चौकार राहुलला आपल्या संघासाठी षटकार चौकारांची अपेक्षा धाव संख्येत भर धाव संख्या झाली होती 33 आणि शेवटचा चेंडू असेल तो तिसऱ्या षटकातला 33 शंकराचा शेवटचा चेंडू मारा करेल तो राहुल पाहूय राहुल आपल्या पॅटून किती षटकारांची चौकारांची अपेक्षा आणि उत्कृष्ट असा पटकवला चेंडू षटकार सुरेख असा षटकार तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली होती 39 एक बाद 39 वैयक्तिक 15 धावांवरती खेळ करतोय तो राहुल अजून आपल्या संघाला षटकार चौकारांची अपेक्षा सॉरी 17 धावांवरती खेळतोय तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली होती 39 चौथा षटक घेऊन येतोय तो समीर स्ट्राईकला येतो विशाल नॉन स्ट्राईकला येतो राहुल विशाल आपल्याला आपल्या संघाला अपेक्षा आहे की षटकार चौकारांची पाहूया तो षटकार चौकारांचा किती वैयक्तिक 9 धावांवरती खेळतोय समीराचा पहिला चेंडू आणि विशालने उत्कृष्ट असा बॅटून काढलेला बाहेर षटकार समालोचन कक्षामध्ये आलेला षटकार थोडस समीरला गोलंदाजीमध्ये चेंजेस करायला लागेल धाव संख्या झाली ती 45 पाहूया शेवटच्या 5 चेंडूमध्ये किती धावांचा डोंगर उभा करतात ते आकोशीचे फलंदाज विशाल भंगे आणि राहुल भंगे वाई पश्चिम भागातील नावाजलेली अशी जोडी विशाल भंगे आणि राहुल भंगे उत्कृष्ट असा कॉन्फिडन्स बनावा लागेल तो विशाल भंगे यांना मागील रविवारी त्यांनी असे उत्तुंग षटकार घेऊन आपल्या संघाला विजय पटकून दिला होता पाहूया शेवटचे 4 चेंडू आणि किती षटकार ढोकतायत ते विशाल भंगे वाई पश्चिम भागातील तुफानी अशी जोडी लेफ्ट हँड बॅट्समन मिस्टर विशाल भंगे अँड नॉन स्ट्राईक बॅट्समन मिस्टर राहुल भंगे पाहूया किती धावांचा डोंगर शेवटचे 4 चेंडू दोन्ही षटकारांचे असे बादशाह म्हणतात ते राहुल आणि विशाल समीरचा पुढला चेंडू सामना करेल तो पुन्हा एकदा लेफ्ट साईड तडकळ चेंडू आणि नैसर्गिक अडथळ्यात एकच धाव मिळते ती विशालला एकाच धावेवरती समाधान मिळतं ते विशालला धावसंख्या झाली आहे ती 46 लॉस ऑफ 1 विकेट उत्कृष्ट अशी जोडी विशाल आणि राहुलची गोलंदाजी टाकतोय तो समीर पुढचा चेंडू पुन्हा एकदा विशालसाठी पुन्हा एकदा उंच पटकवण्याचा चेंडू कुठली धाव नाहीये अवांतर धावसंख्येत भर पंचांचा खराब चेंडूचा इशारा धावसंख्या झाली ते 47 पुन्हा एकदा धावसंख्या झाली आहे ती 47 47 तीन चेंडू बाकी पाहूय काय करतोय तो विशाल भानगे पुन्हा एकदा स्टेट डलमा चेंडू आणि मला वाटते हा षटकार उत्कृष्ट षटकार म्हणावा लागेल तो विशाल भानगे यांच्या बॅट मधून गेलेला उत्कृष्ट अशी जोडी मैदानात लेफ्ट हँड बॅट्समन विशाल भानगे राईट हँड बॅट्समन राहुल भानगे दोन्ही फलंदाजांना तितकाच असा कॉन्फिडन्स शेवटचे 2 चेंडू बाकी गोलंदाजी करतोय तो
समीर दनावडे दहेट संघाकडून स्ट्राइकला येतो विशाल भनगे. पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राइव्हला मारायचा चेंडू एकदा पूर्ण, पुन्हा एकदा त्याचा कॉन्फिडन्स आहे आणि मला वाटतं हा चौकार. राहुलला काहीतरी बॅटिंग मिळत नाही या ठिकाणी, उत्कृष्ट अशी चौकार मारला या ठिकाणी तो विशाल भनगे यांनी. वेल कॉन्फिडन्स फ्रॉम टू बॅट्समन राहुल अँड विशाल. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू, पाहूया काय करतो तो विशाल. पुन्हा एकदा स्टेट डॉलवा चेंडू, पाहूया कॅच होतो की नाही. आणि आज षटकार, वेल कॉन्फिडन्स विशाल भनगे. धावसंख्या झाली होती 63, लॉस ऑफ वन विकेट. चौसष्ट रनांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं इथे दहेट संघासमोर. मला वाटतं या मैदानावरची या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या उभ्या केली, उभी केली आहे ती आकोशी संघानं. चला सामना ताबडतोब चालू करायचा आहे. धन्यवाद अजित वाडकर, प्रवीण वाडकर यांनी मंडळाला भेट दिल्याबद्दल. आकोशी संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, दॅट संघाने आपले फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे आहेत, तरी आपण सहकार्य करावे. दहेट संघाने आपले फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. पंजाने त्वरित सामना करायचा आहे. दहेट संघाकडून फलंदाजीसाठी आलाय तो राहुल. सुनील वाडकर आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय, आपण इथून जायचं नाही, आपली मंडळाला गरज आहे. दहेट संघाकडून फलंदाजीसाठी आलाय तो स्ट्राईकला येतो
राहुल नॉन स्ट्राइकला आहे तो चैतन विशालाचा पहिला चेंडू पहिला षटक आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू राहुलला काही चेंडू समजलेला नाही आकोशी संघाकडून गोलंदाजी करत होतो विशाल विशालाचा दुसरा चेंडू आणि उत्कृष्ट असा पटकवला चेंडू नो बॉलचा इशारा धाव संख्येत भर झाले ते धाव संख्या धावसंख्या आली ती चार फ्रीट असेल फ्रीटचा किती पुरेपूर फायदा उचलतोय चैतन पाहूया त्याच्या बॅटीतून विशालाचा पुढचा चेंडू पाहूया चेतन आपल्या संघासाठी किती षटकारांचा चौकारांची अपेक्षा करतोय थोडस गचा क्षेत्ररक्षण आकोशी संघाकडून चेतनला एकाच जागेवरती समाधान मानावं लागेल धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती पाच बिनबाद पाच फ्रीटचा चेतनला काही फायदा उठवता आला नाही विशालाचा पुढचा चेंडू आणि राहुल याने लेफ्ट साईडला पटकवलेला चेंडू पाहूया आणि चार धावा सुरेख असा चौकार राहुल याच्या बॅटेतून धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती नऊ बिनबाद नऊ सुनील वाडकर आपण समालोचन कक्षामध्ये आहे विशालाचा पुढचा चेंडू मारा करेल तो राहुल पाहुया राहुलच्या बॅटीतून षटकार चौकारांची अपेक्षा झाड संघाला आणि हा झेल सुटलेला आहे राहुल याला पहिलं जीवदान आकोशी संघाकडून थोडस गच्चा क्षेत्ररक्षण राहुल याला पहिलं जीवदान भेटलंय विशालाचा पुढचा चेंडू मारा करेल तो राहुल राहुल याला काही चेंडू समजला नाही आणि ते थोडस मिसअंडरस्टँडिंग आणि दॅट संघाला पहिलाच विकेट गमवावा लागलाय तो चेतनेच्या स्वरूपात आणि चैतनची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो समीर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती अकरा वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलोय तो राहुल अठरा बॉल मध्ये त्रेपन्न धावाची आवश्यकता आहे ती दैट संघाला
तर सन्माननीय भूषण साळके आणि त्याचबरोबर शैलेश चव्हाण यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष स्वागत देखील करतोय. ते आपल्याला देखील लाईव्ह प्रेक्षकांना देखील यूट्यूबच्या माध्यमातून घर बसले सामने देखील पाहते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष स्वागत. आणि हा दहयात संघाला दुसरा धक्का बसलाय तो समीर याच्या स्वरूपात. समीरची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो शंकर शंकी. पाहूया शंकी यांच्याकडून आपल्या संघासाठी षटकार चौकारांची अपेक्षा. पाहूया आपल्या बॅटीतून किती राहुल याचा पुढचा चेंडू मारा करेल तो राहुल. राहुलला राहुल आणि पुढचा स्ट्राईक पटकवला चेंडू. पाहूया आणि हा चौकार. राहुल याच्या बॅटीतून निघालाय तो चौकार. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 15. दहयात संघाला फटकेबाजीची जरूरत आहे. आता षटकार चौकारांची अपेक्षा. आपल्याला विजयाच्या दिशेने जायचं असेल तर नक्कीच षटकार आणि चौकारांची अपेक्षा आहे. थोडस गचा क्षेत्ररक्षण ते आकोशी संघाकडून. विशालाचा पुढचा चेंडू मारा करेल तो राहुल. आणि एका धावीवर समाधान मानलं लागेल ते दहयात संघाला. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 16. 15 बॉलमध्ये 48 धावांची आवश्यकता आहे दहयात संघाला. पाहूया डोंगर पार करतात की नाही. राहुलला मारा करेल तो शंकर. शंकरकडून अपेक्षा षटकार आणि चौकारांची. आणि हा थोडासा खराब चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 17. राहुल याचा पुढचा चेंडू आणि लेफ्ट साईडला पटकवलेला चेंडू. आणि हा षटकार. उत्कृष्ट असा षटकार. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 23. हा शंकर कडून दहयात संघाला षटकार आणि चौकारांची अपेक्षा. आपल्याला विजयाच्या दिशेने जायचं असेल तर नक्कीच षटकार आणि चौकारांची अपेक्षा आहे. राहुल याचा पुढचा चेंडू मारा करेल तो शंकर. आणि उत्कृष्ट असा पटकवला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात त्या शंकर याला. पण एका धावीवरती समाधान मानावं लागेल शंकर याला. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 24. 2 बाद 24. 13 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे ती दहयात संघाला. पाहूया ते कितपत आपला डोंगर पार करतायत. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. राहुलला मारा करेल तो राहुल. पाहूया समोर दोन्ही राहुल. राहुल याचा पुढचा चेंडू आणि पटकवला चेंडू पण तो स्टॉप केला बॉल. आणि षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 24. 2 बाद 24. युवा उद्योजक श्री अर्जुनदादा गोळे 2019 चषक. संघाचं तिसरं षटक घेऊन आलाय तो साहिल. वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं. मूर्ती लहान पण कीर्ती महान. पाहूया साहिल काय करतोय आपल्या संघासाठी गोलंदाजी मधून.
आणि शंकर याला काय चेंडू समजलेला नाही. बाईच्या स्वरूपात एक धाव, धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 21. दयाट संघाला 25 जिंकण्यासाठी 11 चेंडूमध्ये 39 धावाची आवश्यकता आहे. पावेदार संघाला षटकारण चौकारांची अपेक्षा आहे. थोडस मिसअंडरस्टँडिंग मध्ये दयाट संघाला एक खेळाडू गमवावा लागला. शंकराच्या स्वरूपात ही दयाट संघाकडून दुसरी चूक होत आहे मिसअंडरस्टँडिंग मध्ये. शंकर याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो सुरेंदर. हॅलो. तर पुढचा सामना बोरगाव विरुद्ध किरुंडे दोन्ही संघाच्या कर्णधारावर विनंती करतो की नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी टॉस का बस आमच्या मंचावर यायचा आहे. यस, धन्यवाद. साहिल्याचा पुढचा चेंडू, सुरेंदरला काही बॉल समजलेला नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. सुरेखाशी गोलंदाजी करतोय तो साहिल. याच्यानंतर होणारा सामना उत्कृष्टाशी गोलंदाजी करतोय साहिल आकोशी संघाकडून. साहिल याचा पुढचा चेंडू मारा करेल तो राहुल. आणि उत्कृष्ट असा चेंडू पटकवलेला, पाहूया त्याला किती धावांचा डोंगर होत. आणि हा चौकार. हॅलो. चालावेनी भर, धावसंख्या झाली ती 30. उत्कृष्टाशी गोलंदाजी मानावी लागेल ते साहिल याच्याकडून. 7 चेंडू मध्ये दयाट संघाला जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. पाहूया राहुल आपल्या संघासाठी षटकार आणि चौकारांची अपेक्षा. साहिल याचा पुढचा चेंडू राहुलला. आणि उत्कृष्ट असा लेफ्ट साईडला पटकवला चेंडू. आणि हा पण चौकार. लागोपाठ दुसरा चौकार राहुल याच्या बॅटीतून. राहुलला अशीच चौकार आणि षटकारांची फटकेबाजी करावी लागेल ती आपल्या संघासाठी विजयाच्या दिशेने जायचं असेल तर. धावसंख्या झाली ती 34. सहा चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता दयाट संघाला. आकोशी संघाकडून वैयक्तिक पहिला, संघाचं चौथं षटक घेऊन आलाय तो दीपक. आणि स्ट्राईकला खेळतोय तो सुरेंदर. सुरेंदर आपल्या संघाला जिंकायचं असेल तर नक्कीच षटकार आणि चौकारांची फटकेबाजी करायला लागेल. 6 बॉल 30 धावांची आवश्यकता. षटकारांची फटकेबाजी करायला लागेल दयाट संघाला. आणि उत्कृष्ट असा नक्कीच षटकार, हाय षटकार. आपल्याला असेच षटकारांची अपेक्षा आहे दयाट संघाला. आणि ती तुम्ही तुमच्याकडून अपेक्षा पूर्ण होईल हे दयाट संघाला. जुना बॉल द्या. प्लीज कृपया जरा बाहेरून बॉल द्या जरा.
जरा मंडळाला सहकार्य करा, जर बॉल तिथे असेल तर लगेच टाकात मध्ये. बाहेर कोणी असेल आतमध्ये तर बॉल आतमध्ये इकडे ग्राउंड मध्ये टाका. धन्यवाद डीजे. दीपकाचा पहिला चेंडू, दुसरा चेंडू आणि लेखबाईच्या स्वरूपात एक धाव. धाव संख्येत भर, धाव संख्या झाली ते 41. सुरेंदरला आपल्या पॅटीतून षटकार, षटकारांची जरूरत आहे ती दहाट संघाला. पाहूया सुरेंदर आपल्या संघासाठी किती षटकारांची फटकेबाजी करतोय. पहिल्या चेंडूवर त्याने षटकार टोकला होता. पाहूया तिसऱ्या चेंडू मध्ये तो काय करतोय सुरेंदर. दीपकचा तिसरा चेंडू आणि सुरेंदर झेलबाद. दहाट संघाला तिसरा धक्का, चौथा धक्का सुरेंदरच्या स्वरूपात. सुरेंदरची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो महेश. तीन बॉल 23. दहाट संघाला जिंकण्याची आवश्यकता, 23 धावांची आवश्यकता. या ठिकाणी नक्कीच समीकरण दिसतंय. दीपक याचा पुढचा चेंडू, राहुल याने स्ट्रेट पटकवलेला चेंडू. ते पाहू त्याला यावरती किती धाव मिळतात आणि एका धावीवरती समाधान मानावं लागेल ते राहुल याला. नक्कीच हे पार्ड आकोशी संघाच्या साईडून झुकलंय. आणि या ठिकाणी दीपकाचा पुढचा चेंडू आणि या ठिकाणी निर्धा स्वरूपाचा चेंडू. एकही धाव नाही. शेवटचा चेंडू निश्चित सांगू शकतो की या ठिकाणी आकोशी संघ विजयी झालाय. आकोशी संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यानंतरचा होणार सामना आकोशी वर्सेस वासुळे, दोन्ही संघाचे कर्णधार. आपण टॉस का बॉस याच्यामध्ये याच आहे. धन्यवाद. दहाट संघाने आपलं